मगाशी पाया पडताना बघितलं ना तुम्ही, अजिंक्यांच्या हातातनं जोरात गळ आली होती. आता तिथं सगळी माणसं होती म्हणून त्यांनी तसं चेहऱ्यावर काय बी दाखवलं नाही. अग आता तेवढं होणारच की, नुसतं हाताला लागलंय आणि कुठं लागलंय काय माहित. होय बाई, आपल्याला तर तेवढंच माहितीये. अजून कुठं नाही लागलेलं, ते आपल्यापासून कशाला पावतील. आता खरं काय आणि खोटं काय हे तुमच्या लेकीलाच माहित. अग असं नको बोलूस. अहो मित्राला वाचवायला गोळी खाल्ली म्हणा अजिंक्यांनी. बरा परोपकारी जावंही आपल्यालाच मिळायचा होता. रात्रंदिवस आपल्या जीवाला घोर. अग एवढी का काळजी करतीस तू, होईल समजा नीट. आणि आता अजिंक्यच्या हाताची जखम बी भरली आहे ना. पण नाना, एक महिनाभर तरी जखम भरून येणार नाही, माझ्याकडनं लिहून घ्या तुम्ही. हेच यांना पटत नाही, यांना सगळं चांगलंच वाटतंय. जीवावरचा हातावर निभावला हेच कळत नाही यांना. अक्का म्हणतात ती बरोबर आहे, पटतंय मला. अहो बॉर्डरवर जाऊन लढण्यापेक्षा इथं राहणं तर आपल्याला काय वाईट आहे. बघा शीतला नाजिंके सोडून सगळ्यांना हेच वाटतंय. अग पण शीतलने सांगितलं ना. कुठलं काय, आपल्याला नुसतं बरं वाटावं म्हणून म्हणते ती. तिला पण हेच चांगलं वाटतंय कि आपला नवरा कसला पराक्रमी आहे, देशाची सेवा करतोय, फौजी आहे. आता अजिंक्य परत जातो म्हणले ना, तर सगळ्यात पहिल्यांदा तीच त्यांच्या मागे उभी राहते का नाही बघा. मग मी काय करावं असं तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. काय करावं म्हणजे ते काय नाही, तुम्ही आधी शीतलला जाऊन समजवा. अजिंक्य फक्त शीतलचंच ऐकतं, बाकी कुणाचंच नाही. अग पण मी मागच्या वेळेला सगळ्यांना सांगितलं म्हणून ते आधीच माझ्यावर चिडली. ते मला काय माहित नाही. अजिंक्य परत आर्मीत गेले आणि त्यांच तिथं काही बरं वाईट झालं म्हणजे. नाही नाही, मला माझ्या शीतलीच असं बुंड कपा मागणा. अहो काय तेच काय बोलताय, शोधतोय तुम्हाला असलं बोललं. मग काय तर मी बोलले ती ना ऐकलं असं कवा झालंय का. एक गोष्ट माझ्या मनासारखी नाही झाली आणि आताही असं. अक्का आम्ही बोलतो तिच्या संग. होय अक्का, आम्ही तिला समजून सांगतो, पण तुम्ही आधी शांत व्हा बघू. वहिनी आपण बोलून घेऊ तिला घरी, आपण सगळी मिळून समजून सांगू तिला. सांगू म्हणजे हे बघा, पुन्हा अजिंक्य आर्मीत नाही गेले पाहिजेत ही तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. अग असं कस समजून घे की सर. तुम्ही नुसते सगळे गावालाच समजून घेत बसा. नाही नाही, ते परत नाहीच जाणार, मी सांगते ना. वय अक्का असं बी होईल की शीतलीला आपल्याला समजवायची गरजच पडणार नाही. अजिंक्यांची अवस्था, त्यांची जखम बघितली ना तर ती आपसुकच नाही म्हणते की नाही ते बघा. मी तिला चांगली ओळखते, एवढं कुठलं काय व्हायला. आता उद्या अजिंक्य पुण्यांदा आर्मीत जातो म्हणले ना, का त्यांच्या मागन ही पण रिवडते का नाही बघ. नाही नाही, अक्का म्हणतात ती पटतय मला. होय अक्का, आम्ही तिला काय बी करून आमचं म्हणणं पटवून देऊ. मग बघा शीतली ऐकते का नाही ते. विठ्ठला तसच उदरे बाबा. सव्वीस जानेवारीला श्रीनगरवर हल्ला करायचा असं त्यांचा प्लॅन होता आणि खबर लागली आम्हाला. आम्ही जो आतंकवादी पकडला होता त्याच्याकडून लोकेशन काढून घेतलं आणि त्यांच्या आधीच आम्हीच अटॅक केला. त्यात मित्राला वाचवताना मला गोळी लागली. बारीजराव, तुमची स्टोरी ऐकली आणि मला बी आर्मीत जावं असं वाटतंय.
वय काका पण तुमचा तर वय बसणार नाही, पण काका एक काम करू शकता, तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा, तुमच्या मुलांना सांगा. सांगणार की हो, आमच्या पोरालाच घेऊन येतो बघा, तुम्हीच सांगा त्याला. बर बर का फौजी, तुम्ही जीवन जगताय हे खरं जीवन आहे, नाहीतर आम्ही काय किड्या माजरासारखं जगतोय. आमच्या प्रत्येक श्वासावर तुमच्या सर्व फौजी लोकांचा उपकार आहे, हे रीन कधीच फिटणार नाही. नमस्कार फौजी, अभिनंदन अभिनंदन. काय जोरात काम केलं राव तुम्ही. थँक्यू. बसा की. बर कसं कसं घडलंय सगळं? काय नाही, छोटस मिशन होत एवढंच. अहो पण नेमकी काय स्टोरी घडली ती तरी सांगा की. अहो आत्ताच तर सांगितली ना स्टोरी. अहो पण आम्ही कुठं ऐकली, सांगा की परत एकदा, तेवढ्यासाठीच तर आलोय आम्ही. कळू दे तर नेमकं काय झालंय. बर ए तू कशाला सांगतोयस? मैं बताता हूं ना, मुझे सब स्टोरी मालूम है ना. अजिंक्य त्यांची टीम लई घाण थंडीत राहत होते, लई बेकार. -25. काय -25? हा काय बोलतोय लका, एवढ्या थंडीत राहत का कोणी? त्यासाठीच तर कॉन्फिडन्स लागतो ना, आणि तो फौजींच्याकडं फुल असतो. आता स्टोरी ऐका, त्यांनी एका मेंढपाळाला पकडलं, तो ड्रग्स घेऊन चालला होता ना, मेनींच्या लोकरी खाली ड्रग्स लपवले होते. फौजी लोकांनी बरोबर त्याला हेरलं, पकडलं. काहीतरी नको सांगू लका. वाटलंच मला, तुम्हाला पटणारच नाही ना. आता पुढं ऐका, त्या मेंढपाळाकडून त्यांनी खुफिया लोकेशनची माहिती घेतली. त्या अतिरिक्त कुठं राहत होते माहितीये का? त्यांनी गेस्टेस जमिनीखाली राहत होते. जमिनीखाली मग त्यांचा रस्ता कुणालाच माहित नव्हता ना. आजच्या मेजरांनी मग एक प्लॅन केला, त्यांना माहित होत त्यांचा रस्ता एक जण शोधू शकतो, तो म्हणजे फौजी अजिंक्य शिंदे. मग त्यांनी प्लॅन केला, त्यांनी अजिंक्यला सांगितलं, तू एक टीम घेऊन पुढं जा, मी एक टीम घेऊन मग मागणं येतो. अजिंक्य गेला, त्याला रस्ता सापडला, आणि पुढं काय दिसलं माहितीये का? काय? अहो त्यांची मोठी गँग होती ना, तकरीबन 50 जण तर असतील. आणि अजिंक्यच्या टीम मध्ये फक्त 10 जण. अरे बापरे, 10 जण. इकडं 50, इकडं 10. आता करायचं काय? ऑप्शन होता की माग फिरायचं, पण आपला आजा महाराजांचा मावळा ना, तो म्हणला आपण गनिमिकावा करून त्यांच्या हल्ला करू. त्यांच्याकडे पण भारी भारी बंदूक होते बर का? नाही असं नाही, पण एक झोल झाला ना. काय? अजिंक्यची टीम मेजरच्या टीमची वाट बघत बसली होती ना. रावल्या एवढी नव्हती ती. ए तू बोलू नको, तू शांत बस, तू एनर्जी शेव कर, मी सांगतो. हा रात्री एकट्यांना कळलं की त्यांच्या जवळ कुणीतर आलंय, मग त्यांनी हल्ला सुरू केला ना. मग काय, आज्यानं आज्याच्या टीमनं पण हल्ला सुरू केला. आज्यानं एक 40 जण टिपले. बोला आता. काय एकट्याने 40? म्हणजे
आजानं त्यांच्या टीमनं मारले असं म्हणायचं होतं मला. तर पुढं काय झालं ऐका. तेवढ्यात मेजरांची टीम पण आली ना, मग सगळ्यांनी मिळून त्या सगळ्या अतिरेक्यांना मारलं. आजाला वाटत होत अजून कोणीतरी आहे, अजून कोणीतरी आहे. सगळे जण जल्लोष करत होते ना, मग मेजर म्हणाले हाऊ द जोश. हाय सर. यस. अरे ह्यो तर पिक्चर मधला डायलॉग आहे. त्या पिक्चर मध्ये यांच्यावरून घेतलंय ते. मी काय सांगत होत बर. हा, सगळे जण जल्लोष करत होते तेवढ्यात तीन गोळ्या फायर झाल्या. डिस्क्या डिस्क्या डिस्क्या. त्यातली एक गोळी आजच्या मित्राच्या दिशेनं जात होती. आजाला कळलं की खाली तिघ जण लपून बसल्यात. पण आजाकडं एकच गोळी होती ना. ऐशपत. मग मग काय, आजानं बायोनेट काढलं. बायोनेट म्हणजे चाकू बर का. एकाला चाकू फेकून मारला तो जागीच खालात झाला. दोन गोळ्या मित्रासमोर येत होत्या. मग आजानं मित्रासमोर उडी घेतली आणि गोळी फायर केली. हे सगळं 2 सेकंदात झालं बर का. कसलं कामाला हे. मग आणि एका गोळीत दोघ जण पण मिली ना, हे पण लक्षात ठेवा. एकदम सॉलिड आहे बर का. हे पिक्चरची स्टोरी वाटते बघा. ह्याच्यावर पिक्चर झाला पाहिजे बर का. हो नाही त्यो काहीतरी वाढवून चढवून सांगतोय. मी सांगतो तुम्हाला त्यांच्या नाम. काय वाढवून चढवून. नाही ऐसाच वाय. आणि पिक्चर होणार बर का. मीच करणार पिक्चर याच्या. बघा आता काय स्टोरी करतो. नमस्कार. अजिंक्य शिंदे आहेत घरात. आहेत की. तुम्ही? मी गणेश धोत्रे, सातारा न्यूज कडून आलोय. हा म्हणजे पत्रकार आहे. या या. आजा पत्रकार आले. नमस्कार. तुमची मुलाखत हवी होती. धन्यवाद, पण मला मुलाखत द्यायला अलाउड नाहीये. अरे बापरे. मग आता. एक्सक्यूज मी, कॅन आय. म्हणजे मी बोलू शकतो. भैयासाहेब पण तुम्ही. अरे काय नाव आहे तुझं. गणेश. ह्यांचा मी साडूच आहे. मला माहिती आहे सगळं, मी बोलू शकतो. पण तुम्हाला. अरे आय नो इच अँड एव्हरी वर्ड. म्हणजे मला सगळंच माहिती आहे. ह्यांच्या मिशन बद्दल माहिती आहे. ह्यांचा फौजी होण्यापर्यंतचा ह्यांनी घेतलेले कष्ट मला माहिती आहे. सगळं स्ट्रगल मला माहिती आहे. मी बघितलंय ते बेळगावच ना. हा, ती बेळगावला घेतलेली ट्रेनिंग ते सुद्धा मला माहिती. तुम्ही काय पण विचारा. बर. ए चालू कर रे. तुम्हाला मिशन बद्दल काय माहिती. मला मिशन बद्दल काय माहिती. मला सगळंच माहिती आहे. म्हणजे आपल्या देशावर लई मोठा हल्ला होणार होता. म्हणजे खूप मोठा हल्ला होणार होता. कधी? 26 जानेवारीला. पण तो नाही झाला. का नाही झाला. हा, कारण फौजी, अजिंक्य फौजी आपल्या छातीची ढाल करून तिथे उभे होते. त्यांनी घेतली बंदूक, धाड 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 सगळे अतिरेकी मारून टाकले. मिशन कसं झालं वगैरे काय माहितीये तुम्हाला. सगळंच माहितीये. मी तुम्हाला सगळंच सांगतो ना. त्यांचं काय झालं हे. हे अजिंक्य फौजी तिकडे गेले. काय काय. मी सांगू शकलो असतो तुम्हाला, नाही का. पण हे अलाउड नाही असं.
हा आर्मीचे काय रूल असतात ना, त्याच्यामुळे मी काय सांगू शकत नाही, सॉरी. आहे ना अजिंक्य? हा बघा म्हणते. पण अहो थोडी माहिती मिळाली असती तर. नाही खरे तुमचं मी आहे ना, मला आजच्याबद्दल सगळं माहित आहे. तुम्ही कोण? मी आजाचा लहानपणापासून आपलं फौजींचा लहानपणापासूनचा जिगरी दोस्त आहे. आम्ही दोघं आर्मीत भरती व्हावं म्हणून ट्रेनिंग सुद्धा घेतलं होतं. हा आता काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे मी नाही भरती होऊ शकलो, पण आम्ही लहानपणापासून एकत्र आहे. अरे वा, तुमच्या मित्राबद्दल काय सांगाल? अहो आजला लहानपणापासून मी ओळखतो, जस मला कळतय ना तसं आजच्या तोंडातन एकच गोष्ट ऐकले मी, आर्मीत भरती व्हायचं आणि देशाची सेवा करायची. नाहीतर काय? वय जाऊ बापू जरा सर. हा तुम्हाला सांगते बघा, अहो लई म्हणजे लई खास्ता खाल्ले आम्ही अजिंक्य आर्मीत भरती व्हावे म्हणून. या लई खर बोलत्यात बर का, ह्या अजिंक्यच्या मामी लई खस्ता खाल्ल्यात आज भरती व्हावा म्हणून. हो हो मी पुष्पा भोईटे, फेडरेशन अध्यक्ष. अजिंक्य भाऊजींची मामी, म्हणजे मामी म्हणण्यापेक्षा आईच म्हणा की, लई लहानपणापासून अजिंक्य आमच्याकडेच होत. तळ हाताच्या फोडावानी जपलंय मी त्यांना. लई लहानपणापासून त्यांच्याकडे या डोसक्यात दुसरा काही विचार नाहीच बघा, निस्त आर्मी एके आर्मी. अहो तुम्हाला सांगती, बारकी बारकी पोरं जेव्हा गाड्या मागायची की नाही खेळायला, तेव्हा आमचं अजिंक्य बंदूक मागायचं खेळायला. वय आणि आता अहो दोस्ताचा जीव वाचवायसाठी त्यांनी स्वतःच्या हातावर गोळी झेलली. पण का नाही लई चुकतय मामी, म्हणजे लई जीव मामींचा अजिंक्यवर. हो मी माझ्या स्वतःच्या सख्या डोळ्यांनी बघितलंय. तर अहो आजीला गोळी लागली ना तर ऑपरेशन होत, ऑपरेशन होईपर्यंत मामीनं एक घास सुद्धा खाल्ला नव्हता. होय का नाही मामी? वय वय बघा खोट पण कशा दाबून बोलत्यात हे राहुल्या, म्हणजे खोट अजिबात बोलत नाहीत त्या, असं म्हणायचं होत मला. तुम्ही पत्रकार आहे म्हणून तुम्हाला एक सॉलिड बातमी देतो, उद्या पेपरात छापा पहिल्या पान. हा कोणती? ए कॅप्चर कर रे. कोणती आणि कुठली? आजचं मिशन होत ना त्याच्यावर मी पिक्चर करणार आहे. पिक्चर? हो एकदम डेंजर पिक्चर आहे. आता मी फायनान्स करणार आहे, तर येऊन दे की त्याला 2-3 हजार रुपये खर्च तर करू. हो का? कसा आहे माझी स्टोरी? मला कळते तुला माझा वेळ पाहिजे, पण तुला कसा वेळ द्यायचा हेच कळना झालं.